ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांस्कृतिक हॉलचं उद्या कार्यक्रम उद्घाटन सोहळा होणार आहे। या कार्यक्रमाला आमचे बौद्ध समाजाचे पूर्ण पाठिंबा व त्यांना कार्यक्रम सोहळ्यास विरोध आमचा नाही आणि भविष्यातही नाही आणि नव्हता। आणि उद्याच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनं आम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आहे त्या वेळेत आम्ही सुद्धा सहभागी होऊन त्या कार्यक्रमाला कार्यक्रम पार पाडणार आहे। 12/20/2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता जो लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक भवनाचा जो कार्यक्रम पायाभरणी आणि भूमिपूजनाचा जो होणार आहे तो पूर्ववत हा त्या पद्धतीनेच होणार आहे। लिंगायत समाज व बौद्ध समाजामध्ये थोडी गैरसमज निर्माण झाली होती, तो गैरसमज समज सर्वजण संपलेले आहे आणि बौद्ध समाजाने देखील पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमात जोमानं सहभागी घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सहभाग घेणार आहे। त्याबाबत बौद्ध समाजाचा लिंगायत समाजाबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद। नमस्कार। उद्या दिनांक 10 डिसेंबर रोजी कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीनं लिंगायत समाज बहुउद्देशीय हॉलच्या बांधकामाकरिता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। ह्यामध्ये गट नंबर 127 मध्ये हे काम आपण करणार आहोत। तर ह्या कामाच्या बाबतीत काल कुरुंदवाड शहरातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं एक निवेदन आलं होतं। त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ती जी जागा आहे त्या जागेच्या हद्दीबाबतचा वाद आहे आणि जे नगरपालिकेच्या वतीनं बांधकाम केलं जाणार आहे ते त्यांच्या जागेमध्ये होणार आहे, तर याकरिता त्यांच्या वतीनं विरोध दर्शवण्यात आलेला होता। जी काही झालेली मोजणी वगैरे आहे त्याच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं होतं की ती चुकीची डिमार्केशन आहे, ते पुन्हा एकदा आपण व्यवस्थित बघावं आणि त्याच्यानंतरच तिथं त्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा असं एकंदर समस्त बौद्ध समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं होतं। तर त्याविषयी काल संपूर्ण चर्चा तक्रारदारांसोबत करण्यात आली आणि त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते आपण सर्व काही शांततेत ऐकून घेतले आणि त्यांनाही नगरपालिकेची जागा असल्याबाबतचे मुद्दे आणि कागदपत्र हे दाखवण्यात आले। त्यानंतर दोन्ही समाजाच्या वतीनं म्हणजेच लिंगायत समाज आणि बौद्ध समाजाच्या वतीनं आज एक संयुक्त त्यांचं मंडळ माझ्याकडे आलं, दोन्ही एकत्रित गट आले आणि त्यांनी सामोपचारानं हा मुद्दा मार्गी लावलेला आहे। त्याच्यामध्ये असं बौद्ध समाजाच्या वतीनं मान्य करण्यात आलं की हा कार्यक्रम उद्या सर्वसंमतीनं होणार आहे आणि त्यासाठी बौद्ध समाजाचा पाठिंबा असणार आहे। उद्याचा जो बहुउद्देशीयचा आपला जो कार्यक्रम आहे यासाठी सर्वजण, जसं कुरुंदवाडचा एक इतिहास आहे, सर्व धर्म समभावाच्या वतीनं एकत्रित येतील आणि हा कार्यक्रम पार पाडतील आणि जे जागेचा वाद आहे, हद्दीचा वाद आहे, याकरिता पुन्हा एकदा भूमी अभिलेख कार्यालय असेल त्यांच्याकडे डिमार्केशन व्यवस्थित करून घेतले जाईल आणि त्यानंतरच बांधकामाला सुरुवात केली जाईल। अशा प्रकारे हा मुद्दा मार्गी लावण्यात आलेला आहे आणि उद्या होणारा जो कार्यक्रम आहे तो आपले खासदार सन्माननीय धैर्यशील दादा माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी 1.5 कोटी आपल्याला एक निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तिथे भव्य हॉल बांधण्यासाठी आपण काम सुरू करणार आहोत। तरी या कार्यक्रमाला सर्व कुरुंदवाडवासियांनी उपस्थित राहावे यासाठी सर्वांना मी निमंत्रित करतो। खूप खूप धन्यवाद।